नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद आज आपण इंडियन नेव्हीची जी काय सेलर भरती निघालेली आहे अठ्ठावीसशे पदांची विद्यार्थ्यांना जागा निघालेली आहेत अठ्ठावीसशे पदांची भरती निघालेली आहे ते आपण पाहणार आहोत तो वरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करून बेलगंती दाबायला विसू नका जेणेकरून भरतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत जातील विद्यार्थी मित्रांनो इथं पाहू शकता आर्टिफिशियल अप्रेंटिसच्या पाचशे जागा आहेत आणि त्यानंतर जे काय सिनियर सेकंडरी रिक्रूटच्या दोन हजार जागा आहेत अशा मिळून अठ्ठावीसशे जागांची इंडियन नेव्हीमध्ये सेलर भरती निघालेली आहे बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची खूप मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे इथं पाहू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहूया तर इथं आर्टिफिशियल अप्रेंटिससाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण असलं पाहिजे आणि बारावीमध्ये साठ टक्के असले पाहिजे आणि त्याच्यामध्ये गणित आणि भौतिकशास्त्र ओके हे विषय तुम्हाला तुमचे असले पाहिजेत त्याच्यानंतर सिनियर सेकंडरी रिक्रूटच्या जे काय जी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन आहेत त्यालासुद्धा बारावी लागणार आहे बारावीमध्ये ग मैथमेटिक्स आणि फिजिक्स म्हणजे गणित आणि भौतिकशास्त्र विषय असले पाहिजे म्हणजे तुम्हाला बारावीमध्ये बारावी सायन्समध्ये सायन्सचा सा विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येणार आहे त्यामध्ये एज इथं दिलेला आहे एज तुमचं एक फेब्रुवारी इथं एज बघू शकता तुम्ही एक फेब्रुवारी दोन हजार दोन ते एकतीस जानेवारी दोन हजार पाच या दरम्यान तुमचं एज एज तुमचा तुमचा जन्म झाला असला पाहिजे ह्याच्यामध्ये जर विचार केला तर तुमची हाईट किती पाहिजे तर एकशे सत्तावन्न विद्यार्थी मित्रांनो एकशे सत्तावन्न फक्त एकशे सत्तावन्न हाईट असेल तर तुम्हाला याचा फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर पगार किती असणार आहे पगार इथं त्यां त्यांनी जी आरमध्ये दिलेला एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर याच्या दरम्यान तुम्हाला पगार मिळणार आहे प्रमोशन मिळणार आहे ओके त्याच्यानंतर तुमचा जो काय इन्शुरन्स आहे पन्नास लाखाचा इन्शुरन्ससुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे जी काय परीक्षा कशी होणार आहे तर परीक्षा ही तुमची पहिला रिटर्न टेस्ट होणार आहे त्यानंतर तुमची फिजिकल टेस्ट होणार आहे रिटर्न टेस्टमध्ये काय असणार आहे तर रिटर्न टेस्ट ही हिंदी इंग्लिश ओके okay? ऑब्जेक्टिव्ह टाय टाईपमध्ये असणार आहे हिंदी आणि इंग्लिश या क्वेशनमध्ये ऑब्जेक्ट टाईप हे प्रश्न त्याच्या असणार आहे याच्यामध्ये पा पाहिलं तर तुम्हाला जे काय फोर शिक्षणं असणार आहेत तर पहिला शिक्षण आहे इंग्लिशचा असणार आहे त्यानंतर सायन्सचा गणिताचा आणि जी केचा सामान्यांचा असे चार शिक्षणं असणार आहेत त्याच्यामध्ये जो का आसना रहे आसना रहे। जो काय सिलेबस असणार आहे तो बारावी लेवलचा सिलेबस असणार आहे जो सिलेबस तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू जॉन इंडियन नेव्ही डॉट जी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तो सिलेबस डाउनलोड करून घेऊ शकता जी काय तुमची लेखी परीक्षा आहे एक तासाची असणार आहे ओके ह्या लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन कशासाठी होणार आहे फिजिकल टेस्टसाठी होणार आहे फिजिकल टेस्ट फक्त ही क्वालिफायिंगसाठी असणार आहे ओके तुमचं सोळाशे मीटर तुम्हाला रनिंग हे सात मिनटामध्ये कवर करायचं आहे त्यानंतर वीस उठक बैठक असणार आहेत त्याच्यानंतर दहा तुम्हाला पुशअप्स मारावे लागणार आहेत ही फक्त क्वालिफाईंगसाठी फक्त फिजिकल फिटनेस टेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ओके जे काही आर्टिफिशियल अप्रेंटिस आणि सिनियर सेकंडरी रिक्रूटच्या ह्या ज्या का जागा आहेत त्याच्यासाठी आपण पाहतो मेडिकलच्या जे काही मेडिकलचं जे काय आहे व्हिडिओ आपण नंतर आपण टाकणार आहोत याच्यावरती आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता की आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ओके त्यांची जी काय वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट जॉईन इंडियन नेव्ही डॉट जी ओ व्ही डॉट इनवर सोळा ऑक्टोंबरपासून ही फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीसपर्यंत फक्त फॉर्म भरायला फॉर्म तुम्ही भरू शकताय थोड्याच कालावधीसाठी फक्त फॉर्म तुम्हाला भरता येणार आहेत ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स झालेलं आहे सायन्स सायन्समध्ये गणित आणि भौतिकशास्त्र हा विषय असेल तर त्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला इंडियन नेव्हीमध्ये जाण्याची खूप मोठी सुवर्णसंधी आहे ओके तुम्हाला जर सायन्स म्हणा गणित म्हणा जी के म्हणा ओके हे जर तुम्हाला परफेक्ट लेखीचा अभ्यास करायचा असेल तर आपल्या इथे तीस विद्यार्थ्यांची सुपर थर्टी बॅच चालू असतात तुम्ही इथे ॲडमिशन घेऊ शकता आणि तुमचं नेव्हीमध्ये जाण्याचं स्वप्न साकार करू शकता अत्यंत कमी फीमध्ये ओके क अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे चार हजार रुपयेमध्ये तुमची निवाशीची ओके okay, लेखी आणि मैदानीची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल ओके okay? तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लाईक करा ओके okay? शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहीत नसतं त्यामुळे तुम्ही शेअर करू शकता व्हॉट्सअपवर फेसबुकवर ओके okay? धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र